सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी यांना ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या मारेकरूला पकडून त्याला कठोर शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आले. बंगळुरू येथे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची अज्ञात मारेकरूंनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमागील मारेकरू अद्याप फरारी आहे. या मारेकरूंना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, प्रेस असोसिएशन मिरज आणि कुपवाड पत्रकार संघ या पत्रकार संघांच्या वतीनं आम्ही या जाहीर निषेध या घटनेचा करतो. ह्या घटनेचा जेवढ्या तीव्र शब्दात निषेध करता येईल तेवढ्या तीव्र शब्दात आम्ही या घटने निषेध करतो. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी विजय कदम पाटील यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे शिवराज काटकर, जालिंदर हुलवाण, संतोष भिसे, नौशाद मुल्ला, गणेश आवळे, सागर घाडगे, शरद सातपुते, मोहन वाटवे, युवराज सोनावणे, अभिजित परीट इत्यादी पत्रकार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कदम यांनी पत्रकारांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही दिले आहे. पत्रकारांच्यावर हल्ले होत आहेत यासाठी शासनाने पत्रकार संरक्षण कायदा अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवराज काटकर व जालिंदर हुलवाण यांनी केली आहे. त्याची अंमलबजावणी कठोरपणे महाराष्ट्रात व्हावी, त्याशिवाय अशाच प्रकारचा कायदा हा संपूर्ण देशात लागू करावा या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद सध्या प्रयत्न करत आहे. देशातील अनेक खासदारांनी महाराष्ट्राकडून हा कायदा, महाराष्ट्रासारखा कायदा देशात अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केलेली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे या प्रकरणात देशाचं लक्ष वेधलं गेलं आहे आणि आज याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं की या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःही सांगितलं की आमच्याही भावना याबाबतीत तीव्र आहेत. माझी स्पष्ट भूमिका आहे की अशा प्रकारे पत्रकारांचा होणारा खून हा निषेधार्ह आहे आणि पत्रकारांच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं.